मला स्वतःला मला मुळात माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे. आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहेत, मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथेही जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या. प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत, तो वरती आला पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार. तू कुठच्या जातीचा, तू कुठच्या जातीचा, तू कुठच्या जातीचा. एकदा आर्थिकदृष्ट्या जर मागास हा जर समजा निकष आपण ठरवला, ही वाट लावली त्या व्ही पी सिंगने. या देशात 89 साली त्या नतद्रष्ट माणसाने गेला तो आता त्याने हे विष कालवलं, अख्खं विष त्याने कालवलं. तोपर्यंत काही नव्हता या देशात, काही या विषय नव्हता. पण हे असा अशा जर गोष्टी व्हायला लागल्या की एकाला एक गोष्ट द्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही असं म्हटल्यानंतर विद्वेष हा पसरणारच आहे, राग हा येणारच आहे. मग शाळेतल्या ऍडमिशनला जर समजा आरक्षित मुलगा जर आरक्षणामधला मुलगा असेल त्याला कमी फी आणि आरक्षणामधला नसेल त्याला जास्ती फी असं आलं, दोघांचा एकमेकांशी पटेल काय? मग तिथे सगळा राग सुरू होतो प्रत्येक गोष्टीवरचा. आरक्षणावरती नोकऱ्या लागणार, आता आरक्षणावरती बढत्या पण मिळणार. हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग, राजकीय उद्योग, हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची दरी. तुमच्यात वाद निर्माण झाले, तुमच्यात भांडण निर्माण झाले की तुमच्याकडनं मतं काढायला सोपं असतं, मतं काढायला सोपं असतं. याच्यासाठीचे हे सगळे सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत. हे आता सगळे जे मोर्चे निघतात त्या मोर्चाच्या सगळ्यात शेवटी हे सगळे काँग्रेस एनसीपीचे नेते का फिरताय तो मागे? निवडणुकीच्या भिका मागायलाच ना. आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातले इतके मुख्यमंत्री झाले, इतके मंत्री झाले, आज इतके खासदार आहेत तिथे. हा आरक्षणाचा मुद्दा मी आपल्याला मुद्दामून सांगतोय, मी ह्याच्यावरती खूप विचार करत होतो. मला स्वतःला जातपात कळत नाही, मी स्वतः जातपात मानत नाही. मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहेत आणि इथे बसलेले कोण आहेत यांच्या जातीशी मला देणं घेणं नाहीये. मला काही देणं घेणं नाही या गोष्टींशी. पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते, आज त्यातले बरेचसे बहुसंख्य मराठा समाजातले होते, का नाही दिलं तर तुम्ही या गोष्टी? आजही आमचा गरीब शेतकरी तिथे मराठा समाजातला शेतकरी आज फासावरती लटकतोय. आज जे जे फासावरती गेलेले शेतकरी बांधव आहेत तो आमचा, ज्यांनी आत्महत्या केली, काढून बघा कोण कोण आहेत. तो तिथेच राहणार, तो तशीच आत्महत्या करणार, हे नेते तुम्हाला भुलवत राहणार. साधी सोपी गोष्ट आहे ना, तुम्हाला मान्य आहे तर आणा. त्या दिवशी शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली? विशेष अधिवेशन बोलवा, अधिवेशन नंतर प्रतिक्रिया पहिली सांगा, तुमचं मत काय ते सांगा. विशेष अधिवेशन समजा उद्या बोलवलं जरी, इथे जरी समजा त्यांनी मान्य केलं तरी ते केंद्रात पाठवायला लागेल. बरं, ह्या सगळ्या गोष्टी, या टेक्निकल सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत. का नाही बोलत आहात तुम्ही? का नाही त्या मराठी समाजातल्या मराठी माझ्या बांधवांना आणि भगिनींना सांगत का नाही आहात की काय नक्की काय होतंय? हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, सगळ्या संपादकांना माहिती आहे. कोणी मांडायला तयार नाही, तुमच्या समोर कोणी बोलायला तयार होत नाहीये. हे जे सगळं उभं राहतंय आज मोर्चाच्या स्वरूपामध्ये, यातनं मला मतं कशी मिळतील आणि मी जिल्हा परिषदेवरती कसा येईन आणि मी पंचायत समितीवरती कसा येईन, ह्याची स्वप्न पाहतायत हे सगळे.
याला प्रश्न नाही सोडवायचे कुठचे. आज हे सगळं प्रकरण समजा आरक्षणाचा आर्थिक निकषावरती जर झालं असतं हे वाद कधीच उभे राहिले नसते, कधीच उभे राहिले नसते. राज ठाकरे जे तुम्हाला सतत सांगतो ना ह्या सगळ्या बाकी काही लोकांना वाटतात नतदर्शनं वाटतात राज ठाकरे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी हेड निवडणुकांचा विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही, मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो. कधी यश येतं कधी पराभव येतो, जे असेल ते असेल.